अरे अरे काय चाललंय तुमचं? अरे नाही ना सरको मागे पुढे 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 एक मिनिट एक मागे ना थोड़ा थोड़ा मागे ना बस चलो बस हो गया पीछे बनाने के हद्दीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आलेली आहे. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आरोपी एक सिरियल अशा प्रकारचा आरोप ज्या गुन्हे करणार आहे अशी माहिती मिळते आहे. काय प्रकरण सर एकूण? घाटकोपर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सीआर नंबर 347/22 एक 7 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याच्या विषयीचा एक गुन्हा आम्ही काल रात्री दाखल करण्यात आला होता. आम्ही तात्काळ त्या मुलीची वैद्यकीय परीक्षण करून आम्ही पुढे तपास सुरू केला आणि आम्ही 24 तासाच्या आतमध्ये यातील जो आरोपी 35 वर्षाचा आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. त्याचं आता इंट्रोगेशन सुरू आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची एक गुन्ह्याचा उकल घाटकोपर पोलिसांच्या मदतीने आम्ही केलेला आहे. यामध्ये आम्हाला काही टेक्निकल इव्हिडन्स प्राप्त झाले होते. आरोपीच्या यापूर्वीचं काही रेकॉर्ड आम्हाला नंतर प्राप्त झालं आणि आम्ही आरोपीला ताब्यात घेतलंय आणि एक महत्वाचा गुन्हा या निमित्ताने डिटेक्ट झाला. सर नेमकं कशा प्रकारे ही मुलगी ओळखीची आहे का त्याच्या? नेमकं कसं या मुलीला त्याने तिकडे ओढून नेलं वगैरे? काय नेमकं काय घटना घडली? 7 वर्षाची मुलगी आहे. त्या एरियामध्ये ती वडापावच्या दुकानामध्ये काही साहित्य आहे का नाही खात्री करायला आली होती. त्यानंतर आरोपी तिथे आला आणि मुलीला तिच्याशी बोलला आणि तिला त्याच्याबरोबर घेऊन गेला आणि घाटकोपरच्या एका थोडंफार गर्दीच्या एरियापासून दूर थोडं जंगल क्षेत्र होतं तिथं जाऊन त्याच्यावरती अत्याचार केला. तात्काळ आपल्याला तशी माहिती मिळाल्यानंतर आपण तात्काळ घटनास्थळी पूर्ण टीम रवाना झालो आणि पूर्ण घटनाक्रम आणि गुन्ह्याचे टेक्निकल उकल किंवा जे इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली होती त्यानुसार आपण या गुन्ह्याचा उकल केला आहे. यामध्ये ऍडिशनल सीपी साहेब, जॉईंट सीपी लॉ अँड ऑर्डर सर आणि सीपी सर यांचं वैयक्तिक लक्ष ह्याच्यामध्ये होतं. स्वतः ऍडिशनल सीपी साहेबांनी भेट दिली आहे. आम्ही 8 टीम ह्याच्यामध्ये लावल्या होत्या आणि एक चांगलं डिटेक्शन सिनियर पी आय घाटकोपर, एसीपी घाटकोपर यांच्या मार्फतीने झालेलं आहे. सर एकूण हा जो आरोपी आहे त्याने आतापर्यंत अशा प्रकारचे विविध गुन्हे केल्याचं समोर येत आहे. किती गुन्हे आहेत, काय नेमकी माहिती मिळाली? हा पूर्वीचा रेकॉर्डवरचा आरोपी आहे. त्याच्यावरती 354 गुन्हे दाखल असण्याची खात्री आम्ही करतोय. हा जो पूर्वीचा रेकॉर्ड आहे हा रिसेंटली जेलमधनं सुटला होता, त्याच्यावरती आपण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन पण घेतली होती आणि नंतर हे तुम्ही परत हे कृत्य केलेलं आहे. पण आरोपी आता पूर्ण आम्ही ताब्यात आणि अरेस्टची प्रोसिजर सुरू आहे. सर मुलीची तब्येत आता कशी आहे नेमकी आणि काय स्थिती आहे? मुलीची मेडिकल झालेली आहे. वैद्यकीय जे तिला परीक्षणसाठी पूर्ण डॉक्युमेंट वैद्यकीय टीम त्यांनी त्याचं मेडिकल केलं आहे आणि मुलगी अमर तेरा लाइक सब को डिस्टर्ब कर रहा है सर. क्या शाम बहुत अच्छा लग रहा है. 32 वर्ष नाम हुई है जिसमें नाबालिग लड़की के ऊपर लैंगिक अत्याचार हुआ है. आरोपी अरेस्ट किया गया है. जो सीरियल ऑफेंडर है इस तरह के मामले में क्या पूरा मामला है? ये घाटकोपर पुलिस स्टेशन के हद में एक सीआर हमने कल रात को रजिस्टर किया था. सीआर नंबर 347/22 ये लैंगिक एक 7 वर्ष की एक नाबालिग लड़की के ऊपर
लैंगिक अत्याचार की घटना हुई थी। इसमें ये अनआइडेंटिफाइड आरोपी था। घाटकोपर पुलिस टीम ने और टोटल जोन 7 टीम ने ये 24 आवर्स के भी अंदर ही ये आरोपी को हमने कैच कर लिया है। आरोपी का पूर्व रिकॉर्ड हमको मिला है। ये घटना तब सामने आई कि जब लड़की अपने घर के बाजू में किसी शॉप में, एक वड़ा पाव सेंटर था, वहां पे कुछ सामान देखने गई थी। तब ये आरोपी जो उसके कोई पहचान वाला नहीं था, तो उसने लड़की से बात किया और लड़की को अपने साथ लेके गया और घाटकोपर के एरिया से बाहर थोड़ा जंगल क्षेत्र है वहां पे उसने लैंगिक अत्याचार किए। जैसे ही हमको घटना सामने आई, पुलिस टीम इमीडिएट वहां पे टीम रश हुई। लड़की को हमने हिरासत में लेके पूरा मेडिकल प्रोसेस जो था उसका लीगल तरीके से हमने करवाया और एक अच्छा डिटेक्शन 24 आवर्स में हमने किया। कुछ टेक्निकल जांच थी, लोकल इन्फॉर्मर थे और हमने इसमें 8 टीम हमने ये पूरा तहकीकात में लगाई थी और ये अच्छा डिटेक्शन इंसीडेंट इंस्पेक्टर घाटकोपर और एबल घाटकोपर की टीम ने किया है। सीपी सर, माननीय ज्वाइंट सीपी सर और हमारे रीजन सर ये स्पॉट पे पूरा वेरिफिकेशन और पूरा जांच देख रहे थे। सीनियर ऑफिसर भी विजिट पे आए थे। ये पूरा एक अच्छा डिटेक्शन हमने किया है। सर, आरोपी जो है इसके पहले भी इस तरह की एक घटना को अंजाम दे चुका है, पुराना रिकॉर्ड? ये आरोपी का जब हमने रिकॉर्ड चेक किया तो उसमें पहले ही उसमें मोलेस्टेशन के उसपे गुनेह रजिस्टर्ड है। रिसेंटली ही वो अभी जेल से छूटा हुआ है, कोविड के रीजन से उसको जेल से छूटा गया था, फिर उस पर हमने प्रिवेंटिव एक्शन भी करवाया था। ये उसका शायद पांचवा गुना हो सकता है फिर, लेकिन हमने उसको अभी अरेस्ट किया है, अभी हम आगे की इन्वेस्टिगेशन कर रहे हैं। इसमें सेक्शन क्या क्या चीजें लगाई गई? अभी लैंगिक अपराध और पोस्को के सेक्शन इसमें पूरे ऐड है। आरोपी करता क्या है उसका बैकग्राउंड? आरोपी अभी जो प्राथमिक इन्फॉर्मेशन हमको मिली है, वो अभी एक ड्राइवर है जो अपनी एक टाटा जो टेम्पो होता है वो छोटा सा वो चलाता है और उसे शादीशुदा है, उसके घर में रहता है।